वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या दैनिक प्रभातच्या पिंपरी येथील विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित आहेत. आपल्यासोबत आहेत भाजपाच्या शहराध्यक्षा उज्ज्वलाताई गावडे. मॅम, काय सांगाल, दैनिक प्रभातचा वर्धापन दिन साजरा होतो त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम दैनिक प्रभातच्या सर्व वाचकांना 91व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. दैनिक प्रभात हा मी स्वतःसुद्धा वाचते. अगदी म्हणजे सकाळी पेपर वाचल्याशिवाय माझी दिवसाची सुरुवात होत नाही आहे. दैनिक प्रभातची बातमी अगदी डिटेल्स डीपमध्ये आणि खूप छान पद्धतीने नामांकन केलेलं असतं. त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचे आभार मानते की आम्हाला एवढ्या छान व्यवस्थित बातम्या आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी किंवा त्यांच्या प्रगतीसाठी कोणती नवीन पावले उचलता? मी आत्ता सध्या मी स्वतः एक गृहिणी होते, पण आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि भारतीय जनता पक्षाने माझ्यावर एक विश्वास दाखवून मला भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चाची अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. तर मी थोडासा बहूंचाच वारसा पुढं चालविण्याचा प्रयत्न करते. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी मी महिलांना घरगुती पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करते. त्याच्यासाठी मी माझ्या जवळच्या एरियात म्हणजे थोडक्यात महिलांना रोजगार अगदी म्हणजे घरगुती वस्तू किंवा पदार्थ म्हणतो ते बनविण्यापासून प्रोत्साहन देते. महिला बनवतात, महिलांच्या अंगात कलागुण असतात, पण त्यांना थोडासा एक कॉन्फिडन्स म्हणतो आपण तो त्यांचा वाढवायचा असतो. ते फक्त त्यांना मी सपोर्ट करते आहे की करा, तुम्हाला आपण पब्लिसिटी वगैरे माऊथ पब्लिसिटी करतो, बचत गट केलेले आहेत त्या माध्यमातून त्यांचं काम चालू आहे. अगदी छोटा म्हणजे उकडीचे मोदक असतील किंवा व्हेज नॉनव्हेजचे जेवणं असतील, आणि स्वतः मी पहिल्यांदा त्यांची ग्राहक होते, दिवाळीचे पदार्थ असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून मी महिलांना खूप म्हणजे सपोर्ट करते. आणि सपोर्ट म्हणजे फक्त मानसिक, बाकी कुठल्याही प्रकारचा लागत नाही आहे. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की माझ्या माध्यमातून पल्लवी मारणे म्हणून एक साधी गृहिणी होती, तिचे उकडीच्या मोदकांचं तिने चालू केलं. त्याच्यानंतर आम्ही ते आत्ता ते काका हलवाई आणि चितळे या दोन्ही ब्रँडेडमध्ये त्यांचं चालू असतो. तुम्ही गणपतीमध्ये चतुर्थीच्या दिवशी फक्त त्यांच्या चुकडीचे मोदक असतात. खूप छान, धन्यवाद ताई दिलेल्या शुभेच्छा.